ज्येष्ठ पत्रकार गोविंद तळवळकर यांचं निधन झालंय. अमेरिकेत त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. गोविंद तळवळकर यांनी लोकसत्ता या वर्तमानपत्राचं संपादकपद भूषवलं होतं. एक व्यासंगी पत्रकार अशी त्यांची ओळख होती. महाराष्ट्र टाइम्समध्ये देखील ते अनेक वर्ष संपादक होते. गोविंद तळवळकर यांच्या निधनामुळे महाराष्ट्रासह राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय राजकीय सामाजिक घडामोडींचा साक्षीदार हरपलाय. आता आपण बोलूया झी 24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर. उदय सर, महाराष्ट्र टाइम्समध्ये गोविंद तळवळकर यांची जवळजवळ 2.5 दशकं संपादकपद त्यांनी भूषवलं होतं. एक व्यासंगी पत्रकार होते. अनेक आंतरराष्ट्रीय घटनांवर त्यांनी लिहिलेलं होतं. अनेक इंग्रजी वर्तमानपत्रात देखील त्यांचं लिखाण गाजलं होतं. अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव करण्यात आला होता. मी तर म्हणतो वृत्तपत्र सृष्टीमध्ये एक मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. तुमच्या काय भावना आहेत? अतिशय खरं आहे. पोकळी हा शब्द त्यांच्या बाबतीत लागू अशा करता होतो जो अनेकांच्या बाबतीत घिसापिटा झालेला शब्द आहे. तो म्हणजे 1950 पासून ते आतापर्यंत अगदी परवापर्यंत त्यांची लेखणी तळपत होती. अगदी अमेरिकेला आपल्या मुलीकडे राहायला गेल्यानंतर देखील इथल्या भारतात घडणाऱ्या, महाराष्ट्रात घडणाऱ्या, गावागावात घडणाऱ्या छोट्या छोट्या घटनांबद्दलचे त्यांचे संदर्भ हे अतिशय ताजे असायचे. आणि मला असं वाटतं की ज्यांचं वर्णन गदी माडगुळकरांनी ज्ञान गुणसागर असं केलं, किंवा ज्यांना अग्रलेखांचा बादशाह असं म्हटलं गेलं, असा रॉयवादी किंवा मराठी पत्रकारितेत स्वतःचं घराणं निर्माण करणारा असा एक फार मोठा पत्रकार संपादक ज्यांचा आदर्श आपल्याला घेता येईल असा एक फार मोठा संपादक आपण गमावला. बेनेट कोलमन सारख्या कंपनीत 27 वर्ष एका पदावर राहणं ही काही सोपी गोष्ट नाही. त्याही पेक्षा त्यांनी आपल्या विचारांचा एक पंथ निर्माण केला जसा तो पत्रकारितेत आहे तसा वाचकांचा आहे. त्यांनी लावलेल्या सवयींपैकी अनेक वाचक पुढे जाऊन पत्रकार बनले. मला असं अभिमानानं सांगावं असं वाटतं की मीही त्यातलाच एक आहे. गेले अनेक वर्ष पहिल्यांदा आजही महाराष्ट्र टाइम्स हातात घेतला जातो इतक्या सगळ्या पेपरांमध्ये. याचं श्रेय गोविंदरावांनी लावलेल्या वैचारिक सवयीला आहे. मला असं वाटतं गोविंदराव यांना किती पुरस्कार मिळाले यापेक्षा त्यांनी आपल्या लिखाणातून किती पुरस्कार त्यांच्या वाचकांना दिले, वाचक कसा सक्षमपणे घडवला. अगदी महाराष्ट्र राज्याची स्थापना असेल इथपासून ते अनेक राजवटी आल्या आणि गेल्या, अनेक मोठे मोठे राजकीय नेते आले आणि गेले, पण त्यांच्या लेखणीचा असूड मात्र तितक्याच तडफेनं राजकारण्यांवर फुटत राहिला. एक प्रकारे संपूर्ण जगाचं भान असलेला आणि जेव्हा पत्रकारितेचा गळा सर्वत्रच घोटला जात आहे, जेव्हा पत्रकारिता ही विकाऊ बनली जाते आहे अशी टीका होत असताना अशा प्रकारच्या पत्रकाराचं जाणं ही खऱ्या अर्थानं एक मोठी पोकळी आहे. एक 12-15 वर्षापूर्वी मला आठवत आहे की ते जे मुंबईत आलेले होते त्यावेळेला त्यांची एक प्रदीर्घ मुलाखत कुमार केतकर यांनी घेतलेली होती. बरोबर मुलाखत, त्या मुलाखतीचं पूर्ण संयोजन करण्याची, त्याचं सूत्रसंचालन करण्याची जबाबदारी मला मिळालेली होती. त्यानंतरच्या भोजनामध्ये देखील आम्ही दोघं सामील होतो. त्यावेळेला त्यांचं ग्रंथप्रेम आणि त्याहीपेक्षा मितभाषीपणा हे दोन्ही मला अनुभवायला मिळालं होतं. अत्यंत मार्मिक टिप्पण्या करण्यामध्ये त्यांचा हातखंडा होता. लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाइम्स या मराठीतल्या अत्यंत दिग्गज वृत्तपत्रांचे एक प्रकारे अर्धव्यू कोण असतील तर ते गोविंदराव तळवळकर होते. त्यांना एक संपन्न घराण्याचा वारसा मिळालेला होता. प्रख्यात नट गोपीनाथ तळवळकर हे त्यांचे, शरद तळवळकर हे त्यांचे काका, गोपीनाथ तळवळकर हे देखील त्यांचे दुसरे काका. असं असताना देखील डोंबिवली सारख्या एका त्यावेळच्या छोट्याशा असणाऱ्या गावामध्ये त्यांचा जन्म झाला. तिथेच ते वाढले आणि एका कनिष्ठ मध्यम वर्गापासून प्रवास करत 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 ते अगदी बेनेट कोलमन पर्यंत त्यांचा प्रवास, त्यांचा वैचारिक पिंड हे सगळंच निव्वळ अद्भुत आणि एकाच व्यक्तीच्या भोवती इतका प्रचंड मोठा ज्ञानाचा वलय कसं निर्माण झालं याचा आश्चर्य वाटायला लावेल अशा स्वरूपाचं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. मला असं वाटतं एक एक बुरुज ढासळत चाललेला आहे. पाडगावकर, दिलीप पाडगावकर आपण मागच्या वर्षी गमावले आणि या वर्षी आता दुर्दैवाने आपण तळवळकरांना गमावलं. मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं 3 पिढ्यांचा मार्गदर्शक वाचकांचा, राजकारण्यांचा आणि पत्रकारांचा आज गमावलेला आहे.
त्यांनी जे प्रबोधन केलं त्यातून अनेक संस्थांची निर्मिती झाली. यशवंतरावांचा काळ पाहिलेला पासून ते आता देवेंद्र फडणवीसांचा काळ बघणार असा यशवंतराव ते देवेंद्र असा पाहिलेला पंडित नेहरू ते अगदी आताचे नरेंद्र मोदी अशापर्यंतचे काळ पाहिलेले फार थोडे किंवा एका हाताच्या बोटावर मोजता येतील असे संपादक या भारतात आहेत. त्यात त्यांचा क्रम अतिशय अग्रक्रमी आहे. खऱ्या अर्थाने टिळक आणि आगरकर यांचं नाव घ्यायची लायकी जर महाराष्ट्रात कुणाची असेल तर ती 100% त्याचं अग्रस्थान हे गोविंदरावांकडे होतं. गोविंदराव हे तसे फार माधव गडकरींसारखे एकदम लोकांना अवेलेबल असतील वगैरे अशा प्रकारचे बहिर्मुख अजिबात नव्हते. ते काहीसे भिडस्त वृत्तीचे होते. त्यांना भेटल्यानंतर अनेकदा त्याचा प्रत्यय यायचा. परंतु अत्यंत विद्वान, त्याहीपेक्षा मराठीवर विलक्षण प्रभुत्व, इंग्रजीवर विलक्षण प्रभुत्व, ग्रंथांवर प्रेम, एक प्रकारे बोलायला लागल्यानंतर त्यांच्या वाचस्पतित्वाची जाणीव व्हावी अशा स्वरूपाचा 90s रिटायरमेंट घेतलेला हा एक फार मोठा लेखक. जवळपास 27-28 पुस्तकं त्यांच्या नावावर जमा आहेत. एक फ्री थिंकर, रशियाचा अभ्यासक, चीनचा अभ्यासक, कम्युनिझमचा अभ्यासक, अमेरिकेचा अभ्यासक, संपूर्ण जगाच्या ज्ञानाविषयी ज्याला आस्था होती अगदी मृत्यूच्या अखेरच्या श्वासापर्यंत, त्यांच्या निधनानं खऱ्या अर्थानं आज पोकळी निर्माण झाली असं वाटतं. मला असं वाटतं की अरबी समुद्राच्या या बाजूला जी काही पत्रकारिता फुलली त्यात जर महत्वाची नावं घ्यायची असतील तर भारतातून मला असं वाटतं टळवळकरांचं नाव हे अग्रभागी असणार आहे. उदय सर, गोविंद तळवळकरांच्या लेखनाच्या प्रभावानं किमान 2 पिढ्यांचं बौद्धिक पोषण झालं आहे. त्यांचे साहित्य देखील अनेक प्रकाशित आहे. अग्निकांड, युद्धाच्या छायेतल्या स्तंभलेखनाचा पुस्तकरूपी संग्रह आहे त्यांचा. इराक दहन आहे. सद्दाम हुसेन यांच्या पाडाव्याच्या निमित्तानं आंतरराष्ट्रीय दहशतवादाच्या विरोधात अमेरिकेनं पुकारलेल्या लढ्याचा ताळेबंद त्यांनी घेतला होता. खरंच वृत्तपत्र विश्वातच एकूण पोकळी निर्माण झाली असंच आपण म्हणू शकतो. एक व्यासंगी पत्रकार आपण गमावलेला आहे. उदय सर, तुम्ही दिल्या माहितीबद्दल धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.